A very good morning to all students. In this last part of standard 11 chemistry chapter number 8, that is elements of group 1 and group 2, we are studied about the some important compounds of the elements of S block. S block means which contains the group 1 and group 2 elements, that is alkali metals and alkaline earth metal. Now see what are the important compounds of the elements of the S block elements. They are the various important compounds of the S block elements, which are nothing but the sodium carbonate, which is known as the washing soda, and it is used for the washing purpose. Second is the sodium hydroxide, that is caustic soda, NaOH. Third one is the calcium carbonate, that is CaCOC formula, and it is found in the chalk, marble. Next is the hydrogen peroxide, formula is H2O2. Use in the antiseptic and germicidal properties. And last one is the lithium aluminum hydrides, LiAlH4. Out of that, due to COVID-19, the sodium carbonate, that is washing soda, calcium carbonate, that is CaCOC, and hydrogen peroxide, which has the formula H2O2, these topics are reduced from the syllabus, and you have to only study about the sodium hydroxide, that is NaOH, caustic soda, and lithium aluminum hydride, that is LiAlH4. In sodium hydroxide, that is NaOH, we have studied about the preparation of sodium hydroxide, then their various properties and uses of sodium hydroxide. And second one is the lithium aluminum hydrides, in which we have studied about their properties, preparation, and the various uses of lithium aluminum hydride. So now let's start with the first, sodium hydroxide. Sodium hydroxide, it is also known as the caustic soda. It is denoted by the general formula, that is NaOH. NaOH, it is the strong base. Now how it can be prepared commercially? Sodium hydroxide, it is commercially obtained by the electrolysis of the sodium chloride. Means NaCl जे असते त्याच्यावाला आपण ज्यावेळी इलेक्ट्रोलिसिस करतो त्यावेळी आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड जे असते ते कमर्शियली मिळत असते. ब्राइन सोल्युशन इज सब्जेक्टेड टू द इलेक्ट्रोलिसिस इन कॅस्टर केलनर सेल. नाव व्हॉट इज मीन बाय एन ब्राइन सोल्युशन? ज्यावेळी आपण NaCl जे असते ते वॉटरमध्ये डिझॉल्व करत असतो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवत असतो त्यावेळी सोडियम क्लोराईड कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनलाच आपण इथे ब्राइन सोल्युशन म्हणतो. आणि हे जे ब्राइन सोल्युशन आहे ज्यावेळी आपण त्याला इलेक्ट्रोलिसिस करतो त्यावेळी आपल्याला सोडियम हायड्रोक्साईड म्हणजेच NaOH मिळत असते. आणि कोणत्याही सोल्युशनचं ज्यावेळी आपल्याला जर इलेक्ट्रोलिसिस करायचं असेल त्यावेळी आपण त्या ठिकाणी दोन इलेक्ट्रोड घेत असतो. एक असतो आपला ॲनोड, दुसरा असतो आपल्या ठिकाणी कॅथोड. आता या ठिकाणी आपण मर्क्युरी जो आहे तो कॅथोड म्हणून यूज केला आहे. सपोज इथे जर आपण म्हटलं आहे, इथे आपण घेतला आहे मर्क्युरी की जो असेल आपल्यावाला कॅथोड म्हणून, आणि सेकंड जर कॅथोड असेल तर दुसरा असणार आहे आपला ॲनोड. तर ॲनोड म्हणून या ठिकाणी आपण जो आहे तो कार्बन इलेक्ट्रोड घेतला आहे. आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं, ॲनोड पॉझिटिव्ह असते तर त्या ठिकाणी ॲनोडकडे जे असते ते निगेटिव्ह जाणार आहे. तर NaCl-मध्ये जे निगेटिव्ह असते ते असते क्लोरीन, त्यामुळे क्लोरीन गॅस इज इव्हॉल्ड ॲट द ॲनोड. आणि सेकंड असते कॅथोड, कॅथोड निगेटिव्ह असते त्याच्याकडे जाणार पॉझिटिव्ह. NaCl-मध्ये पॉझिटिव्ह असते Na+, सो द मेटालिक सोडियम इज लिबेटेड ॲट द कॅथोड, फॉर्म्स अ सोडियम अमलगम. म्हणजेच आपण म्हटलं आहे की आपण एका याच्यामध्ये जे आहे NaCl सोल्युशन घेणार आहोत. NaCl सोल्युशन म्हणजेच आपण ब्राइन सोल्युशन सोडियम क्लोराईडला वॉटरमध्ये डिझॉल्व करून घेणार. NaCl-मध्ये Na+ असते, Cl- असते, त्याला आपण इलेक्ट्रोलिसिस करणार. इलेक्ट्रोलिसिससाठी आपण या ठिकाणी दोन रॉड यूज केले, एक आहे कॅथोड, दुसरा आहे ॲनोड. ॲनोड म्हणून आपण कार्बन रॉड यूज केला, कॅथोड म्हणून आपण या ठिकाणी मर्क्युरीचा रॉड यूज केला. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ॲनोड पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जाते, म्हणजे Cl जाणार, आणि Cl गॅस जो आहे ॲनोडकडे इथे आपल्याला इव्हॉल्व झालेला दिसणार. आणि इथे जे कॅथोड असते ते निगेटिव्ह असते त्याच्याकडे पॉझिटिव्ह जाणार, पॉझिटिव्ह आहे सोडियम. आणि हा जो कॅथोड इलेक्ट्रॉड्स आहे तो मर्क्युरीचा बनलेला आहे, सॉरी, त्यामुळे इथे आपल्याला जे आहे तयार होताना मिळत असते सोडियम अमलगम. आता हा जे आहे आपण केमिकल रिॲक्शनमध्ये कसं दाखवायचं आहे ते नेक्स्ट याच्यात दाखवलं आहे, कॅथोड रिॲक्शन. कॅथोड जे आहे त्याच्यामध्ये सोडियम जे असतात तिथे जाऊन डिपॉझिट होतात. कॅथोड आपला हा जो आहे तो मर्क्युरीचा झालेला आहे म्हणून इथे त्या ठिकाणी
सोडियम अमलगम जे आहे ते डिपॉझिट झालेले मिळत आहे आणि एनोड रिएक्शन एनोड पॉझिटिव असल्यामुळे त्याकडे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजे सीएल साऊंड जो असतो तो इव्हॉल्व होत असतो. म्हणून इथेही आपल्याला क्लोरीन गॅस इव्हॉल्व होताना एनोडवर दिसत असते. आता त्यांनी सांगितलं सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH इट इज ऑब्टेन्ड बाय ट्रीटिंग द सोडियम अमलगम विथ वॉटर. हा जो सोडियम अमलगम आहे NaOH त्याची रिॲक्शन जर वॉटरसोबत केली तर त्यावेळी आपल्याला NaOH मिळते वेन हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड आणि या ठिकाणी हायड्रोजन गॅसेस लिबरेट होते. म्हणजे इन शॉर्ट आपण NaCl सोल्युशन जे असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस करून आपल्याला या ठिकाणी आधी सोडियम अमलगम मिळत असते कॅथोडवर आणि हा जो सोडियम अमलगम आहे त्याची रिॲक्शन वॉटरसोबत ट्रीट करून आपल्याला NaOH मिळते आणि सोबत इथे हायड्रोजन गॅस जो आहे तो लिबरेट होताना आपल्याला मिळत असते. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ NaOH. द सोडियम हायड्रॉक्साईड इट इज द व्हाईट डेली क्विसेंट सॉलिड हॅविंग द मेल्टिंग पॉईंट 591 केल्विन. याचं मेल्टिंग पॉईंट हाय आहे जो आहे 591 आणि हा जो असतो डेली क्विसेंट सॉलिड असतो. डेली क्विसेंट सॉलिड म्हणजे जो असं आपण म्हणू शकतो की जो ट्रान्सपरंट असतो की ज्याला आपण आरपार असं पाहू शकतो. सेकंड आहे इट इज हायली वॉटर सोल्युबल अँड गिव्ज अ स्ट्रॉंगली अल्कलाईन सोल्युशन. NaOH जो असतो तो स्ट्रॉंग बेस असतो त्यामुळे तो आपल्याला स्ट्रॉंगली अल्कलाईन सोल्युशन देत असतो. अँड द सर्फेस ऑफ द सोल्युशन ॲब्झॉर्ब द ॲटमॉस्फिरिक CO2 टू फॉर्म द सोडियम कार्बोनेट. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ज्यावेळी NaOH जो असतो CO2 सोबत त्यावेळी ॲब्झॉर्ब होतो त्यावेळी आपल्याला Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट मिळत असतो आणि हा जो सोडियम कार्बोनेट आहे तो आपण वॉशिंग सोडा जो असतो तो म्हणून यूज करत असतो. इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की वॉशिंग सोडा जे आहे ते बनवण्यासाठी आपण NaOH चा यूज या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट आहे यूजेस ऑफ NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड इट इज यूज इन द प्युरिफिकेशन ऑफ बॉक्साईड. नाव व्हॉट इज मेन बाय बॉक्साईड. द बॉक्साईड इट इज द ॲल्युमिनियम ओवर. हा जो ॲल्युमिनियमचा ओवर आहे बॉक्साईड त्याला प्युरिफाय करण्यासाठी आपण या ठिकाणी NaOH चा यूज करत असतो. इट इज यूज इन द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द सोप पेपर आर्टिफिशियल सिल्क अँड मेनी केमिकल्स. वेगवेगळे केमिकल्स बनवण्यासाठी तसंच सोप इंडस्ट्रीमध्ये पेपर इंडस्ट्रीमध्ये आणि आर्टिफिशियल सिल्क इंडस्ट्रीमध्ये आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे त्याचा यूज करत असतो. इट इज यूज फॉर मसल लाईन कॉटन फॅब्रिक्स. कॉटन फॅब्रिक्सला एक टाईपचा टेक्स्चर वगैरे देण्यासाठीसुद्धा आपण या ठिकाणी NaOH यूज करतो. इट इज यूज इन द पेट्रोलियम रिफायनिंग अँड इट इज ऑल्सो द इम्पॉर्टंट लेबोरेटरी रिएजंट. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन करण्यासाठी आपण इथे NaOH जे आहे तो स्ट्रॉंग बेस म्हणून यूज करत असतो. यानंतर आपण जे आहे नेक्स्ट पाहणार आहोत नेक्स्ट कंपाऊंड आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड विच इज डिनोटेड बाय द LiAlH4. द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इट इज कॉमनली ॲब्रिविएटेड ॲज LaH अँड इट हॅज द केमिकल फॉर्म्युला LiAlH4. पहिल्यांदा आपण याच्यावालं जे आहे प्रिपरेशन कसं करतात ते पाहणार आहोत. तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असते ते तयार करण्यासाठी आपण यूज करत असतो लिथियम हायड्राइड म्हणजेच LiH. इट इज ट्रीटेड विथ ॲल्युमिनियम क्लोराईड म्हणजेच AlCl3 टू गिव द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स. म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्यावेळी लिथियम हायड्राइडची रिॲक्शन ॲल्युमिनियम क्लोराईडसोबत होत असते त्या ठिकाणी आपल्याला इथे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स प्लस लिथियम क्लोराईड जे आहे ते फॉर्मेशन मिळत असते. नेक्स्ट आहे द वेरियस प्रॉपर्टीज ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इट इज अ कलरलेस सॉलिड म्हणजे त्याच्यामध्ये जो असतो कलर आपल्याला मिळत नाही. इट इज रिॲक्ट वायलंटली विथ द वॉटर अँड इवन ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर. ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर असेल त्याच्याहीसोबत त्याची रिॲक्शन होते आणि वॉटरसोबतही रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे यूजेस ऑफ LiAlH4 मीन्स लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स. LaH जे आपण त्याला ॲब्रिविएशन फॉर्म दिला आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडला LaH. इट इज अ सोर्स ऑफ हायड्राइड. हायड्राइड म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की हायड्रोजन, तर हा जो आहे तो हायड्रोजनचा सोर्स म्हणून यूज केला जातो. अँड देअरफोर इट इज यूज ॲज अन रिड्युसिंग एजंट इन द ऑर्गॅनिक सिंथेसिस. म्हणजे ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये ज्यावेळी आपल्याला रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करायचे असते त्या ठिकाणी आपण या लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल इथे एक केमिकल रिॲक्शन दाखवली आहे RC OR. म्हणजे हा जो आहे या ठिकाणी इस्टर आहे त्याच्यावेळेला आपण इथे जे आहे ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड यूज केला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. त्या ठिकाणी आपल्याला जो आहे इथे यानी RCOH
हा जो आहे इथे याचं कन्वर्शन जे आहे अल्कोहोलमध्ये झालं आहे प्लस आर ओ एच, आणि इथे सेकंड जो आहे रिॲक्शन आर सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजे ॲसिड आहे, त्याच्यामध्ये पण आपण इथे जे आहे ॲज अ हायड्रेटचा सोर्स म्हणून एल आय एल एच फोर यूज केलं आहे, रिॲक्शन डायथरमध्ये केलं, याच पण ॲसिडचं रिॲक्शन आपल्याला अल्कोहोलमध्ये झालं आहे आणि इथे वॉटर बाहेर मिळत आहे. म्हणजे इन शॉर्टमध्ये आपण म्हणू शकतो की आपण हायड्रोजनचा सोर्स म्हणून हायड्रेटचा सोर्स म्हणून इथे आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडला यूज केला आहे. आता या ठिकाणी एल ए एच मीन्स लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो आपण यूज करू शकतो फॉस्फिन जो आहे तो प्रिपेअर करण्यासाठी. फॉस्फिन म्हणजे पी एच सी, आणि याच्यासाठी आपण पोटॅशियम क्लोराईड पी सी एल सी प्लस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड यूज करतो, ज्याच्यामुळे आपल्याला पी एच सी म्हणजे फॉस्फिन मिळते प्लस ए एल सी एल सी ॲल्युमिनियम क्लोराईड्स अँड लिथियम क्लोराईड जे असते ते पाहायला मिळत असते. तर आपण अशा प्रकारे आज वेगवेगळे जे होते कंपाऊंड्स पाहिलेले आहे एस ब्लॉक एलिमेंट्स, की ज्याच्यामध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण म्हणतो कॉस्टिक सोडा, त्याचे प्रिपरेशन प्रॉपर्टीज आणि यूजेस कसे आहेत ते पाहिले, आणि सेकंड कंपाऊंड जो आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड विच इज गिवन बाय द कॉमनली ॲब्रिवेटेड ॲज एल ए एच अँड इट हॅज द मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज एल आय ए एल एच फोर. त्याचे प्रिपरेशन पाहिलं आहे, प्रॉपर्टीज पाहिलं आहे आणि वेगवेगळे यूजेस पाहिले. या ठिकाणी आपलावाला जो आहे चॅप्टर नंबर 8 म्हणजेच एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 ज्याला आपण कलेक्टिवली एज ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो, की ज्यामध्ये अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स असतो, तर हा जो युनिट आहे या ठिकाणी आपला कम्प्लीट झाला आहे. थँक्यू फॉर